ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. 21 फेब्रुवारी रोजी बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना पॅनासिया हॉस्पिटल नवीन पनवेल येथे दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या निधनामुळे बैलगाडा शर्यतप्रेमी चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पंढरीशेठ फडके हे काही महिन्यांपूर्वी एका गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आले होते. जेलमधून बाहेर आल्यानंतर पंढरीनाथ फडके यांची प्रकृती खालावली होती. या परिस्थितीतही ते बैलगाडा शर्यतीत हजर राहत होते. त्यांचे समर्थक हे त्यांना अक्षरशः उचलून गाडीत बसवत होते. बैलगाडा शर्यतींवर बंदी आल्यानंतर त्या चालू करण्यासाठी पंढरीशेठ फडके यांनी अहोरात्र प्रयत्न केले होते. जिथे बैलगाडा शर्यत तिथे पंढरीशेठ फडके हे समीकरण अगदी ठरलेलं होतं. हातात आणि गळ्यात 3 ते 4 किलो सोने घालून बैलगाडा शर्यतीमध्ये गाडीच्या टपावरती नाच करण्यासाठी ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते. यापूर्वी ते शेतकरी कामगार पक्षात कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांना डायबेटीसचा देखील त्रास होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पायाची काही बोटे छाटण्यात आली होती. आज त्यांचे निधन झाले. पनवेल तालुक्यातील विहिगर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक शर्यतप्रेमी राजकारणी ग्रामस्थ हे त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. रायगड जिल्ह्याचं नाव बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून पुढे नेणारे एकमेव नाव म्हणजे पंढरीशेठ फडके. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या शरीरावर अंदाजे 3 ते 4 किलो सोने असायचे. गळ्यात सोन्याचे चैन आणि हातात सोन्याचं कडं घालून ते बैलगाडा शर्यतीत नेहमी हजर राहत होते. त्यांच्यावर पंढरीशेठ फडके विहिगरवाला बिनजोड छकडेवाला या नावाने गाणंही तयार करण्यात आलं होतं. हे गाणं चांगलंच व्हायरल झालं आहे. कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता बैलगाडा शर्यतीसाठी त्यांनी स्वतःला वाहून दिलं होतं. चिपळे ग्रुप ग्रामपंचायतचे जे माजी सरपंच होते त्यांच्या जाण्यानं बैलगाडा संघटना शर्यतप्रेमींचं मोठं नुकसान झालं आहे. आज त्यांच्या मृत्यूची बातमी शर्यतप्रेमी आणि नागरिकांमध्ये समजली तेव्हा सर्वांना अतोनात दुःख झालं. पंढरी फडके यांना पंढरीशेठ फडके म्हणून ओळखले जायचे. आज 21 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास पंढरीनाथ फडके हे घरी जाताना कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. गोल्डन मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले विहिगर येथील पंढरीशेठ फडके यांच्या निधनाने बैलगाडा शर्यतप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांची एंट्री, अंगावरील सोने आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याच्या स्टाईलने अनेकांना आकर्षित केले होते. आज हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. दिलदार मनाचे पंढरीशेठ फडके आज आपल्यात राहिले नाहीत, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष तथा चिपळे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच, माजी सरपंच पंढरीशेठ फडके यांचं आज दुपारी हृदयविकारानं दुःखद निधन झालं. ही बातमी सगळीकडे पसरली आणि सगळीकडे या ठिकाणी खेद व्यक्त करण्यात आलं, दुःख व्यक्त करण्यात आलं. आपण पाहतोय की पंढरीशेठ हे संबंध महाराष्ट्राभर या ठिकाणी बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेले होते. त्यांचा जो स्वभाव आहे अगदी लहान मुलांपासून बुजुर्गांपर्यंत प्रत्येकाला आवडेल असा स्वभाव त्या ठिकाणी ठेवलेला होता. आपण त्यांची राजकीय कारकिर्द पाहिली तर विघर ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत चिपळ्याचे सरपंच, त्याचप्रमाणे त्यांच्या अर्धांगिनी सुमती पंढरीशेठ फडके या जिल्हा परिषदेच्या सदस्य देखील होत्या. त्यांच्या सुनबाई या ठिकाणी सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यांचा मुलगा मंगेश फडके हे देखील उपसरपंच म्हणून या ठिकाणी विराजमान होते. ही राजकीय त्यांची परिस्थिती होती. त्याचबरोबर बैलगाडा शर्यतीतून खऱ्या अर्थाने त्यांचं नाव जे आपण मोठं जे म्हणतोय ते बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून झालं. आणि त्यांचं बोलणंच हे होतं की बाबा हे बैल आणि ही बैलगाडी हे माझा जीव आहेत. आम्ही बऱ्याच वेळा काही निमंत्रणाच्या माध्यमातून त्यांची जेव्हा भेट घ्यायचो तेव्हा त्या माणसाची एक खासियत होती की प्रत्येकाला जवळ घेऊन त्याच्याशी चर्चा करणार, सल्लामसलत करणार, लहानग्यांना पण जवळ घेणार, एक वेगळी पद्धत त्यांची त्या ठिकाणी होती. मी उल्लेख करायला मागेन की त्यांचं जे साताऱ्याचं फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी आम्ही 1-2 वेळा गेलो होतो. जेव्हा आम्ही मंडळी जातोय हे त्यांना कळलं तर आम्ही जे घेऊन जायचं आहे ते त्यांनी आमच्या पूर्वीच आमची व्यवस्था त्या ठिकाणी 2-3 वेळा केलेली मला आठवते. अर्थात हे प्रेमाचं प्रतीक आहे. त्यांच्या घरी आल्यावर सुद्धा चहापानाशिवाय कधी परत गेलो नाही हे वास्तव आहे. त्यांचे पुत्र मंगेश फडके आणि आमचे अतिशय पारिवारिक जवळचे संबंध आहेत. आणि पंढरीशेठ गेल्यानं खऱ्या अर्थानं या ठिकाणी विगर गाव असेल, पनवेल तालुका असेल, रायगड जिल्हा आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे बैलगाडा शर्यत ज्यांना आवडते
ते सगळे चाहते त्यांचे आज दुःखी झालेले आहेत. त्यांच्या जाण्यानं आज बैलगाडा संघटना जी आहे ती पोरकी झालेली आहे असं जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.